राजकारणामध्ये एखादी घटना घडली असा असेल नसेल माहीत नाही, पण बहुधा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही पहिली घटना घडली असं माझं मत आहे, माझं अज्ञान असू शकतं. एका कॅबिनेट मिनिस्टर दर्जाच्या मंत्र्याचं त्याच्या कबुली जबाबामधून पुन्हा आरोप नाही कोणी केलेले, हे सत्य बाहेर येणं की 15 वर्ष त्यांचे एखाद्या महिलेशी संबंध होते, त्यांना त्या महिलेला यांच्यापासून 2 मुलं झाली होती, त्यांना यांचंच नाव दिलं गेलं आहे, म्हणजे त्या महिलेच्या बहिणीने आपल्यावर बळजबरी केली गेली असा जो काही आरोप केला आहे त्याची पोलिसांनी शहानिशा करावी, त्यात आम्हाला पडायचं नाही. पण ही तर फॅक्ट आहे, हे तर सत्य आहे की ते धनंजय मुंडेने मान्य केलेलं आहे. आणि मग एकदा याचा निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेने करावा की अशा प्रकारे ज्यांनी नैतिकता आणि कायदा दोन्हीच्या चौकटीत न बसणारी एखादी गोष्ट केल्यानंतर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या इतक्या महत्त्वाच्या पदावर त्यांनी राहायचं की नाही. धनंजय मुंडे हे अतिशय संवेदनशील आहेत आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या त्या वेळेला अशा काही घटना, म्हणजे ह्या प्रकारच्या नाही परंतु आरोप झालेल्या काही घटनानंतर त्या त्या मंत्र्यांनी स्वतःहून राजीनामे दिलेले, म्हणजे अगदी आपल्याला मुंबई विद्यापीठातलं मार्क्स वाढवण्याच्या विषयातलं विषय आठवत असेल, त्यामुळे धनंजय मुंडेंनी मला असं वाटतं की असा निर्णय केला पाहिजे की बा इतकी मोठी घटना आपल्या आयुष्यात झाल्यानंतर आपण इतक्या महत्त्वाच्या पदावर राहिलं नाही पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. ते राजीनामा देणार नसेल तर उद्धवजीने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, पवारसाहेबांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आणि हे राजीनामे जर नजीकच्या काळामध्ये झाले नाही, म्हणजे आता असं सांगितलं जातं आहे की ती रेणू शर्मा नावाची जी काही कंप्लेंट आहे ती खोटी आहे, असेल ना त्याची शहानिशा चालू द्या, परंतु जे स्वतः धनंजय मुंडेने मान्य केलं आहे त्याचं काय करायचं? आणि यावर जर उद्धवजींनी आणि पवारसाहेबांनी निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल. कॅबिनेट मंत्री जयंत पाटील असतील किंवा अब्दुल सत्तार असतील हे मात्र पाठराखण करत आहेत धनंजय मुंडेंची, ते असं म्हणतात अजून आरोप सिद्ध झालेले नाहीत, मग का विरोधक इतका दंगा करतात? मी तेच म्हणतो की रेणू शर्माने जे आरोप केले ते सिद्ध व्हायचेच आहेत, त्याची पोलिसांनी चौकशी करावी, ते आरोप सिद्ध झाले नाहीत तर खोटे आरोप केले म्हणून त्याच्यावर कारवाई पण करावी. पण जे स्वतः धनंजय मुंडेने मान्य केलेले आहे की करुणा शर्माबरोबर माझे संबंध शारीरिक संबंध होते, त्याच्यातून मला 2 मुलं झाली, त्यांना मी माझी आडनावं लावली, त्यांना शाळेमधल्या मस्टरमध्ये नाव माझं आहे, हे तर त्यांनी मान्य केलं आहे ना. काहीची पण इन्क्वायरी लावायची आपण किंवा हे धनंजय मुंडे कुठं बोलत आहेत अशी इन्क्वायरी लावायची आहे का? हे 2 विषय वेगळे, मला मान्यच आहे की एखाद्या वेळेस वेगवेगळ्या कारणाने करुणा शर्माची बहीण रेणू शर्मा ह्या त्यांच्यावर आरोप करत असेल, त्याची शहानिशा करत नसा. जे कन्फेशन जो एका अर्थाने कबुली जबाब दिलेला आहे धनंजय मुंडेने, त्या विषयावरही जयंतरावांचं म्हणणं असेल की नाही त्यांना माफी केली पाहिजे, तर मित्र म्हणून माफी करायला काही अडचण नाही, परंतु राजकारणाचे काही नियम आहेत, घटनेचे काही नियम आहेत, म्हणजे अगदी साधा विषय आहे की याचा अर्थ विधानसभेचं ॲफिडेव्हिटमध्ये अशी नोंद नव्हती की तुम्हाला किती बायका आहेत आणि तुम्हाला किती मुलं आहेत, ती जी काही माहिती दिली ती म्हणजे खोटी दिलेली आहे, हे तर आता निवडणूक आयोगाला करावंच लागेल ना, ह्यांनी ॲफिडेव्हिट चुकीचं दिलं. आणि मग जयंतरावांना मी अशी जयंतराव मी काय सांगणार, पण असं आवाहन करेन किंवा अशा प्रकाराने चुकीच्या गोष्टींना जर तुम्ही समर्थन करायला गेलात तर लोक तुम्हालाही माफ करणार.